करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद माननीय सकलदीप जी, आपने 3 मिनट में अपनी बात खत्म की और अब जो समय है पार्टी के पास उसमें 4 लोग हैं और सिर्फ 8 मिनट है, इसलिए मैं आग्रह होगा अगले वक्ताओं से कि 2-2 मिनट में अपनी बात रखें। माननीय श्री विनय दीनु तेंदुलकर जी। धन्यवाद उप सभापति महोदय। मैं आज एसटी बांधव के लिए भी उनके पक्ष में बोलने के लिए खड़ा हूँ। मैं मेरी मातृभाषा कोकणी में बात करूंगा। उप सभापति महाशय, आज नहीं माननीय विनय जी आप बोल, मैं मराठी में बोलूंगा, मराठी में बोलूंगा। अगर पहले से सूचना रहती है तो उसके मराठी में बोलने की व्यवस्था रहती। ठीक है, प्लीज बोले। मराठी बोल सकते ना? बोले बोले आप मराठी बोले। उपमंत्री उपसभापति महाशय, गेल्या 60 वर्षा आधी गोवा पुर्तुगीजातून आम्ही मुक्त झालो, तेव्हापासून विधानसभेत आज एसटी समाजाला प्रतिनिधित्व नाही आहे। आम्ही खूप वेळा प्रयत्न केले, ठराव घेतले, निवेदन पाठवली, तरी सुद्धा आज याच्यावर विचार झाला नाहीये। कारण एसटी समाजाची लोकसंख्या गोव्यात जवळजवळ 11% आहे आणि त्यांची मागणी आहे की किमान 40 पैकी 4 विधानसभा क्षेत्रासाठी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। त्याचबरोबर सभापती महाशय, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत की गोव्याच्या धनगर समाजाला, त्याचबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा धनगर गवळी समाज जो आहे ते सुद्धा या आरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत। आम्ही निवेदन देत आहोत, आंदोलन केली। गेल्या 1.5 वर्षाआधी आम्ही माननीय मंत्री अर्जुन सिंग मुंडाना, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे धनगर समाजाचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि धनगर समाजाची कमिटी यांना जाऊन भेटलो, निवेदन दिलं। आम्ही देशाचे गृहमंत्र्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। आमची गोव्याची अशी मागणी आहे की त्याचबरोबर जसं आज हिमाचलमध्ये माटी समाजाला जवळ 1,60,000 लोकांना आज एसटी समाजाचा दर्जा मिळत आहे, त्याचप्रमाणे गोव्यातील धनगर समाजाला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा असं मी निवेदन करतो। आज आमचे विरोधक या सभागृहात नाही आहेत, त्यांनी वॉकआउट केलं, आज हेच लोक त्यांना नॉकआउट येणाऱ्या लोकसभेत नॉकआउट करून टाकतील हे निश्चितपणे आहे। सभापती महाशय, या बिलला मी समर्थन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। धन्यवाद। थँक्यू। समय के तहत बोलने के लिए विनय जी। माननीय श्री रामचंद झांगड़ा जी, प्लीज।